नमस्कार, मी संग्राम आवताडे आपणा सर्वांचं जी डी सी अकॅडमीवर स्वागत करत आहे. आज आपण आधुनिक भारतावर एम पी एस सीने जे काही प्रश्न विचारले 2013 पासून ते 2019 पर्यंत ते डिस्कस करणार आहोत. तर चला आज आपण पहिला प्रश्न बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे, खालील पैकी एक ब्रिटिश नेता जो संसद सदस्याने स्वीकारले की 1857 उठाव सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. एक डलहौजी, लॉर्ड कॅनिंग, विल्यम ग्लॅडस्टोन आणि बेंजामिन डिझ्रायली. याचं उत्तर आहे बेंजामिन डिझ्रायली. आता याचं मत सगळ्यात महत्वाचं ठरतं, कारण इंग्लिश लोकापैकी हाच एक नेता आहे की जो बोलतो की हा राष्ट्रीय उठाव होता. आता महत्वाचा पण का ठरतो, कारण ज्यावेळेस भारतात राष्ट्रीय उठाव सुरू होता 1857 त्यावेळेस हा विरोधी पक्ष नेता होता ब्रिटनमध्ये, आणि भविष्यात हा पंतप्रधान झालाय. म्हणजे असा हा एक ब्रिटिश नेता आहे, म्हणजे पंतप्रधान, की ज्याने स्वीकारलंय की हा खरोखर सैनिकांचा उठाव नसून राष्ट्रीय उठाव होता. आता खूप सारे मतभेद होते, हा राष्ट्रीय आहे का, हा पहिला आहे का, हे स्वातंत्र्य समर आहे का, तर ते मत बघूया आपण. हर्षप्रसाद चट्टोपाध्याय हे काय सांगतात, हे शिपायांची म्युटिनी होते, म्हणजे शिपायांचं युद्ध होतं विश, बस एवढं सांगतात ते. आर सी मुजुमदार यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, द सिपॉय म्युटिनी अँड द रिवॉर्ड्स ऑफ 1857. हे पुस्तक खूप महत्वाचं आहे, हे त्या पुस्तकात लिहितात की हा ना राष्ट्रीय उठाव होता, ना पहिला उठाव होता, ना स्वातंत्र्य समर होता. कारण आपण बघितलं राष्ट्रीय म्हणायला दक्षिण भारतात त्याचा काही जास्त पडसाद सापडले नाही. सगळ्यात जास्त धगधगत केंद्र जे होतं ते अवंध होतं. महाराष्ट्रातही उठाव अगदी मोजक्या प्रमाणात झालता, आपला हा एरिया पूर्ण शांत राहिलाय. एवढंच काय, आपले भाऊ महाजन यांनी उठाव दडपण्यासाठी सरकारला मदत केली होती. म्हणजे भाऊ महाजन यांचं एकदा प्रश्न पण येऊन गेला होता, खालीलपैकी कोणत्या नेत्याने 500 लोकांनी अर्ज केला होता की आम्ही मुंबईत शांतता प्रस्थापित करू. तर त्यावेळेस सपोर्ट करणारे भाऊ महाजन सुद्धा होते. त्याचबरोबर आपले ज्योतिबा फुले यांनी सुद्धा ह्या उठावाला विरोध केलाय. नंतर नर फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी म्हटलं होतं नर फाटक यांनी, आणि विदा सावरकरांनी मात्र याला 1857 स्वातंत्र्य समर हे अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिलाय. त्याचबरोबर एक गोडसे भटजी नावाचे एक व्यक्ती होते जे स्वतः उठावाचे प्रत्यक्षदर्शी होते, नाशिकची व्यक्ती होती आणि यात्रेला चालले होते. त्यावेळेस ते प्रत्येक उठावाच्या ठिकाणी होते. त्यांचं पुस्तक आहे माझा प्रवास, या पुस्तकात 1857 माहिती भेटते आपल्याला, माझा प्रवास, गोडसे भटजी, खूप महत्वाचं पुस्तक येते. दोन, ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य व लोकशाही मिळणार नाही व कामगार वर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये, हा ठराव 1940 कोणी केला होता. वर्ष 1940 विचारलंय आणि दुसऱ्या महायुद्धात सहभागी होऊ नये असं ते म्हणतायत. आता गोष्टी कशाची केल्या, स्वातंत्र्याची केली, लोकशाहीची केली आणि कामगार वर्गाची केली. याचं उत्तर आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन, म्हणजे काँग्रेस पण नाही, मुस्लिम लीग पण नाही, हिंदू महासभा पण नाही. आता ऑल इंडियन ट्रेड युनियनची स्थापना 1920 झाली होती. कोणी केली होती, तर लाला लजपत राय यांनी, त्याचबरोबर नामजोशी यांचे सहकारी होते. नंतर चिंतरंजन दास यांनी सुद्धा आयटकचं 3rd व 4th अध्यक्षपद स्वीकारलंय. भारतातली सगळ्यात जुनी कामगार संघटना म्हणून जिचा उल्लेख करता येईल अशी संघटना आहे. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते होते. एक, कायदे मोडून प्रशासन जेरीला आणणे, सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे, गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे आणि वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.
आता बघितलं सविनय कायदेभंग कधी सुरू झालता? एप्रिल 1930. याचा उद्देश काय होता? कायदे मोडायचे, जे काही तू असतील ते कायदे कसे मोडायचे? सविनय, स म्हणजे विनयाने कायदे मोडायचे होते, म्हणजे सरकारला सांगायचं होतं की आम्ही कायदे मोडणार आहे आणि प्रशासन जेरीला आणायचं होतं. मग याचे परिणाम काय आले? तर धारासनहिता नेतृत्व कोणी केलं होतं पहिल्यांदा? अगोदर गांधी करणार होते, गांधींना अटक झाली, नंतर ते नेतृत्व गेलं अब्बास तय्यबजी, वय वर्ष 76, हे बद्रुद्दीन तय्यबजी यांचे पुतणे होते. आणि ज्यावेळेस 1920 साली जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, त्यावेळेस त्यातले ते काँग्रेसने कमिटी स्थापन केली होती, त्यातले ते लॉ मेंबर म्हणून ॲड केले होते, ते माजी न्यायमूर्ती पण होते अब्बास तय्यबजी. नंतर नेतृत्व आलं होतं सरोजिनी नायडू. नंतर बिळाशी इथं जंगल सत्याग्रह केला होता बापू जाने यांनी. नंतर संगमनेर इथं जंगल सत्याग्रह झाला होता. जे काही कायदे असतील छोटे छोटे, ते कायदे फक्त मोडायचे. हा म्हणजे कायदे मोडून प्रशासन जेरीला आणायचं, हे मान उत्तर उत्तर आहे त्याचं. आता सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे, अजिबात नाही. आता काँग्रेस या ठरावाला पोहोचली होती की आता मागण्या नको, आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे. कारण 1929 च्या ज्या ठरावात जे काही मांड झालता ठराव काँग्रेसचा, त्यात पूर्ण स्वराज्याची मागणी झाली होती. त्यामुळे मागण्या मान्य करणे हे पूर्ण गौण मुद्दा होता त्यासाठी. गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे, काँग्रेस काय यासाठी उतावीळ झालेली नव्हती. काँग्रेसला गोलमेज परिषदेत स्थान मिळवणं मिळत तिला काही घेणंच नव्हतं, कारण ते फक्त पूर्ण स्वराज्याची मागणी करत होती. त्यामुळे ते उत्तर चुकीचं आहे. आणि 4, वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे, हे पण चुकीचं आहे. वैयक्तिक सत्याग्रह 1940 साली 40 ला सुरू झाला होता. सविनय कायदेभंगाचा आणि वैयक्तिक सत्याग्रहाचा काही एक संबंध येत नाही. त्यामुळे उत्तर फक्त कायदे मोडून प्रशासन जेरीस आणणे होतं, म्हणजे ते वैतागतील आणि आपल्याला सोडून जातील, आज त्यामागची एक धारणा होती. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? शाळावरील बहिष्कार, असहकार चळवळ कधीची? 1920 1 ऑगस्ट 1920. 1 ऑगस्ट खूप महत्वाची तारीख आहे, कारण त्याच दिवशी लोकमान्य टिळकांची डेथ झाली होती. आणि लोकमान्य टिळकांच्या अंत्यविधीतच असहकार चळवळीची घोषणा गांधींनी केली होती. म्हणजे अगोदरच ठरलेलं होतं की 1 ऑगस्टला करायची, परंतु म्हणजे काहीतरी मे मध्ये ठरलं होतं की 1 ऑगस्ट 1920 ला खिलाफतच्या स्टेजवरून गांधींनी असहकार चळवळ घोषित केली होती, 1 ऑगस्टपासून सुरू करायची. पण 1 ऑगस्टला काँग्रेसचे नेते टिळकांची डेथ झाली, त्या दिवसापासून ती सुरू झाली होती. आता यातलं काय काय होतं? शाळावर बहिष्कार घालायचा, न्यायालयावर बहिष्कार घालायचा, परदेशी कपड्यावर बहिष्कार घालायचा, दारूबंदी करायची, त्याचबरोबर जातीभेद पाळायचा नाही, स्वदेशी वापरायचं, हे त्याचे उद्देश होते असहकार चळवळीचे. कार्यक्रम दिला होता गांधींनी, 7 कलमी कार्यक्रम होता असहकार चळवळीचा. परत त्यात कर न भरणे हे काही नव्हतं, त्यात हे कर न भरणे हे असहकार चळवळीचा भाग नव्हता. आता ज्यावेळेस न्यायालयावर बहिष्कार येतो, त्यावेळेस याच अस खूप साऱ्या लोकांनी वकिली सोडली होती. त्यात होते सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, टी प्रकाशम, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, या सगळ्या लोकांनी, चक्रवर्ती राजगोपालाचारी, या लोकांनी न्यायालयावरील बहिष्काराच्या काळात वकिली सोडली होती. ज्यावेळेस शाळावर बहिष्कार घातला, त्यावेळेस पटना विद्यापीठाची स्थापना झाली, महाराष्ट्रात टिळक विद्यापीठाची स्थापना झाली, जमिया मिलिया इस्लामियाची स्थापना झाली, खूप सारे विद्यापीठ स्थापन झाली होती आज काळात. परदेशी कपड्यावरील बहिष्कार करायचा, मग काय वापरायचं? स्वदेशी वापरायचे. एकदा गांधीजी मदुराई इथं मुलांना संबोधित करत होते, सांगत होते की तुम्ही स्वदेशी वापरा. तर मुलांचं उत्तर होतं की स्वदेशी वापरणं मला परवडत नाही. मग गांधी म्हणे कपडे कमी वापरा. तर ते कसं शक्य? तर गांधीनी त्यावेळेस आपल्या अंगावरचे एकदम कपडे काढले. गांधीजी आपण उघडे बघतो, ते मदुराई इथं ह्या कार्यक्रमात झालं होतं, म्हणजे असहकार चळवळीच्या वेळेस ते झगडलं होतं. परंतु आंध्र प्रदेशमधल्या चिराला पिराला इथं मात्र करबंदी चळवळ झाली होती. करबंदी चळवळ जी म्हणतो आपण, नो पेमेंट ऑफ टॅक्स, हे फक्त आंध्र प्रदेशमधल्या चिराला पिराला या ठिकाणी झाले. सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे ते चिराला पिराला. चिराला पिराला यावर क्वेश्चन मेन्सला आलाय एकदा.
चिराला फिराला आंध्र प्रदेश मधल्या ठिकाणी इथं करबंदी चळवळ झाली होती, परंतु ती असहकार चळवळीचा भाग नव्हती, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढचं, जवाहरलाल नेहरू बाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? एक, ते स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. बरोबर आहे, त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. नेहरू रिपोर्ट लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राज्य पद्धतीचा राजपद्धतीचा आराखडा मांडला होता. मला पाश्चात्य देशात उपऱ्यासारखं वाटतं, पण माय देशातही कधी कधी परक्यासारखं वाटतं, हे त्यांचं मत होत. आता आपण एक मिनिट, ओके. आता स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख, तर नियोजन आयोगाची स्थापना बघितली तर ती 1937 अधिवेशनात झाली, ज्या 37 अधिवेशन झालंच नाही, 1938 अधिवेशनात नियोजन आयोगाची स्थापना झाली. ते झालं तर हरिपुरा काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, ज्या काँग्रेसचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस, त्यांची त्यावेळेस बिनविरोध निवड झाली होती. त्याच ठिकाणी एक नियोजन आयोगाची स्थापना झाली होती, ज्याचे 15 मेंबर होते. त्याचे अध्यक्षपद होतं पंडित नेहरू यांच्याकडं. आणि 15 मार्च 1949 ज्यावेळेस नियोजन आयोग स्थापन झाला, त्यावेळेस नियोजन आयोगाचं अध्यक्षपद हे पंतप्रधानाकडे गेलं, म्हणजे इनडायरेक्टली पण नेहरूंकडेच गेलं. ते बरोबर आहे. त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले, हे पण बरोबर आहे. आणि नेहरू रिपोर्ट लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राज्य पद्धतीचा आराखडा मांडला. आता नेहरू रिपोर्ट जरी म्हणतो आपण, तरी नेहरू रिपोर्ट काय जवाहरलाल नेहरूंनी लिहिला नाहीये, नेहरू रिपोर्ट लिहिला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी. परंतु ज्यावेळेस ती नेहरू रिपोर्टची नेहरू कमिटी स्थापन केली होती, त्यात सेक्रेटरी होते पंडित नेहरू, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यांनी स्वतः लिहिला नाही, तो मोतीलाल नेहरू यांनी लिहिला, त्यामुळे सी चुकीचं आहे. इथं सी कटतंय, इथं सी कटलं, आपल्याला उत्तर भेटतंय एक. आता काँग्रेसचे मेंबर होते त्यात सुभाषचंद्र बोस, यांना काँग्रेसचे मेंबर म्हणून नॉमिनेट केलं होतं नेहरू कमिटीत. आणि नेहरू त्या सेक्रेटरी किंवा सचिव होते जवाहरलाल नेहरू. गांधी आयर्विन करारामुळे काय साध्य झाले? पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली. एक, दोन, मिठावरील कर रद्द झाला. तीन, गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता गांधी आयर्विन करार बघितला तर हा 1934 करार आहे, सॉरी 1932 करार आहे. आणि या कराराने वरील पैकी तीनही साध्य झालेले नाहीये. मिठावरचा कर कमी झाला पण रद्द झाला नाही, हे महत्वाचं आहे. हा रद्द शब्द मला उत्तर चुकीचं ठरत आहे. कर कमी केला आणि सर्वसामान्यांना मीठ तयार करायला परवानगी भेटली होती, त्यामुळं मिठावरील कर काय रद्द झाला नाही. गांधींनी जरी काँग्रेसचं सदस्यत्व काँग्रेस सोडली, परंतु ते काय आयर्विन कराराचा परिपाक नव्हतं. गांधींनी काँग्रेस सोडली होती, पण ते काय करारामुळे साध्य झालेलं नव्हतं. आणि पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळालीच नाही, त्यामुळे वरील पैकी एक काही नाही. आता मागण्या काय होत्या, गांधीच्या मागण्या काय काय होत्या? राजकीय कायद्यांची सुटका व्हावी व त्यांच्यावरील दावे काढून टाकावे. मान्य झाली ती मागणी पण. त्याचबरोबर मिठावरील काही कर काही प्रमाणात रद्द व्हावा, काही प्रमाणात रद्द व्हावा, हा शब्द महत्वाचा आहे. काही प्रमाणात, सगळा नाही. व गरिबांना मीठ तयार करायची परवानगी मिळावी. परदेशी दारू माल विकणाऱ्या दुकानावर शांततामय निदर्शन करायचा हक्क असावा. निदर्शन कशी? शांततामय. कायदेभंग चळवळीत सरकारने ज्यांची मालमत्ता जप्त केली ती त्यांना परत करावी. कायदेभंग चळवळ स्थगित करावी. बरोबर आहे, गांधींनी कायदेभंग चळवळ स्थगित केली. गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घ्यावा, त्यातली अट होती. बहिष्कार चळवळ मागे घ्यावी.
आता इथला अजून एक महत्त्वाचं म्हणजे अजून दोन मागण्या केल्या होत्या ज्या गांधीच्या मागण्या मान्य झाल्या नव्हत्या. एक मागणी होती जे काही पोलिसांनी अत्याचार केले होते असहकार चळवळीच्या दरम्यान त्याची खुली सुनावणी करावी ही मागणी गांधींची होती. जे सर्वसामान्य लोकांवर असहकार चळवळीच्या दरम्यान जे शांततामय निदर्शनं करत होती त्यांच्यावर पोलिसांनी जे अत्याचार केलेत त्याची सुनावणी खुली करावी ही एक गांधींची मागणी मान्य झाली नाही. आणि दुसरी मागणी होती भगतसिंग यांची फाशी यांची शिक्षा कमी करावी ही दुसरी मागणी. ह्याच्या दोन मागण्या गांधींच्या मान्य झाल्या नव्हत्या. मुस्लिम लीग कालानुक्रमे रचना करा. अ मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्ट पेक्षा जिनाच्या 14 कलमी कार्यक्रमास पसंती दिली. काँग्रेसने सरकारला 1 वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली. लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. आता बघितलं बी फर्स्ट सॉरी आता नेहरू रिपोर्ट कधीचा होता 1928. आता ज्यावेळेस नेहरूचा रिपोर्ट गेला त्यावेळेस मग याला काउंटर करण्यासाठी जिन्हांनी 14 कलमी कार्यक्रम केला तो पण 28 फक्त. हा अगोदर होता जिन्हांचा रिपोर्ट सॉरी नेहरू रिपोर्ट अगोदर होता. मग नेहरूंना काँग्रेसला काउंटर करण्यासाठी जिन्हांनी 14 कलम मांडली होती ते दुसऱ्यांदा. हा फर्स्ट हे सेकंड. नंतर आता ती मागणी संपली म्हणजे 1 वर्षाची मुदत दिली होती स्वीकारा तो काय स्वीकारला गेला नाही. मग संपूर्ण स्वराज्याची मागणी केली म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली ते तिसऱ्यांदा. ती पण मान्य झाली नाही. शेवटी मग गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. उत्तर 3 आहे. आज इसवी सन 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले. कारण एक 1919 मॉन्टेगू चेम्फर्ड कायदा निष्प्रभ ठरला होता म्हणजे कुड नॉट अचीव मच असं ते. मजूर पक्षाकडे सत्ता पालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्याची धास्ती होती. तिथं दोन पक्ष एक लेबर आहे आणि कन्झर्वेटिव्ह आहे. त्यावेळेस कन्झर्वेटिव्ह सत्तेत होते. 3 स्वराज्य पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते. आणि 4 वरील पैकी सर्व. याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व. आता सायमन कमिशन कधी आलं होतं 1927. पहिला कायदा 1909 आलेला दुसरा 1919. आता तिसऱ्यांदा कायदा कधी यायला पाहिजे होता 1929 मध्ये. परंतु 2 महिने अगोदरच सायमन 2 वर्ष अगोदरच सायमन कमिशन पाठवलं होतं. कारण ब्रिटनमध्ये निवडणुका होणार होत्या आणि या निवडणुकीत सत्तांतर होण्याचे खूप जास्त चान्सेस होते. आणि सत्तांतर झाल्यावर त्यात मजूर पक्ष जर सत्तेत आला आणि 1929 जर आपल्याला काही भारताला सुधारणाच द्यायचा आहे. कारण 1919 मॉन्टेगूनी घोषणा केली होती की दर 10 वर्षांनी आम्ही भारताला एक सुधारणांचा हप्ता देऊ. म्हणजे दर 10 वर्षांनी आपल्याला एक सुधारणांचा हप्ता भेटणार होता तो आता 1929 भेटणार होता सॉरी 1929 भेटणार होता. त्यामुळं आणि 19 कायदा पूर्णपणे फेल ठरला होता. कारण स्वराज्य पक्षांनी त्यांना एवढं जेरीस आणलं होतं. अगदी त्यांचे बिल पाडायचे काम करणे पब्लिक सेफ्टी बिल असेल किंवा भरपूर सारे बिल स्वराज्य पक्षाने संसदेत पाडले होते. म्हणून उत्तर अ बरोबर आहे. 2 बरोबर आहे. 3 बरोबर आहे. तिन्ही बरोबर आहे म्हणून सगळं बरोबर. आता याची कारण होती सायमन कमिशनवर बहिष्कार घातला होता. कारण त्यात एकही भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला होता. कारण एकही भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता. त्याच्या चेअरमन होते सर जॉन सायमन. या कमिटीचे चेअरमन होते सर जॉन सायमन. त्यामुळे त्याला सायमन कमिशन म्हटलं गेलं होतं. पण 3 लोकांनी मात्र बहिष्कार टाकलेला नाहीये. एक जस्टिस पार्टी जी तमिळनाडूतली, नंतर युनियनिस्ट पार्टी आणि आंबेडकरांचं डिप्रेस क्लास मिशन. आंबेडकर यांचं डिप्रेस क्लास मिशन यांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला नव्हता. कारण सत्तेत कन्झर्वेटिव्ह पार्टी होती आणि ती पूर्ण साम्राज्यवादी विचाराची पार्टी होती. त्यामुळे भारताला काही सुधारणा मिळतील अशी शक्यताच नव्हती. आणि जी काही मागणी होती आपली संपूर्ण स्वराज्याची
ती पूर्ण धुडकावलीच गेलेली होती. म्हणजे ते काय स्वराज्य, संपूर्ण स्वराज्य देणारच नव्हते. 1927 मध्येच सुभाषचंद्र बोसांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. शेवटी 3 फेब्रुवारी 1928 ला मुंबई इथं सायमन कमिशन आलं. त्यांचं स्वागत हरताळ काळे निशान सायमन परत जा या घोषणाने झालं होतं. नंतर यात लाल लजपत राय लाहोर इथं निदर्शनं करत होते. म्हणजे ठरलेलं होतं कोणी कुठं निदर्शनं करायचे. अलाहाबादला निदर्शनं केली होती गोविंद वल्लभ पंत आणि जवाहरलाल नेहरू. इथंही लाठीमार झाला होता. या लाठीमार झाल्यावर गोविंद वल्लभ पंत लाईफ टाईम कमरात वाकले होते. त्यांना लाईफ टाईम सरळ उभा राहता आलेलं नाही. आणि लाहोरच्या आधी लाहोरच्या लाठी हल्ल्यात लालाजी तर गेलेच. लालाजींची डेथ झाली होती. ज्या त्यावेळेस लालाजींचं एक स्टेटमेंट होतं, माझ्या पाठीवर पडलेला प्रत्येक फटका इंग्रजी राजवटीचं अधपतन करेल. आणि हे बघा मी सांगितलं होतं 10 वर्षांनी कायद्याचे मूल्यमापन करावी ही तरतूद 1919 कायद्यात होती. त्यासाठीच सायमन कमिशन आलं होतं. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार म्हणतात, वास्तुविशारद. आचार्य यात्रे यांनी त्यांना शिरपेच न घातलेला मुंबईचा सम्राट म्हटलंय. शिरपेच न घातलेला मुंबईचा सम्राट. ते मराठी इंग्रजी व संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते. त्यांचे एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेच उपकार आहेत. दादाभाई नवरोजी, दादोबा पांडुरंग तरखडकर, जगन्नाथ शंकर शेठ आणि बाळासाहेब ठाकरे. अनक्राऊड एम्पायर ऑफ मुंबई हे फक्त एकाच व्यक्ती लागू होतं, जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे. हे मुरबाड मधले होते, ठाण्याचे. 1950 ते 1956 या काळात ते मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. म्युन्सिपल कमिशनर म्हणून त्यांनी काम केलं होतं. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्याचे ते पहिले फेलो नियुक्त झाले, ते फर्स्ट फेलो. ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस हा किताब दिला होता. 1845 मध्ये त्यांनी मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू केलं होतं. आणि ग्रँट मेडिकल कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तिथून मराठीतून वैद्यकीय शिक्षणाची तरतूद होती. मराठी भाषेतनं वैद्यकीय शिक्षण. आता ग्रँट मेडिकल कॉलेज हे रॉबर्ट ग्रँट जे मुंबईचे गव्हर्नर होते यांच्या स्मरणार्थ सुरू केलं होतं. त्याचबरोबर जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1824 मध्ये एल्फिन्स्टन शाळा सुरू केली. त्याचं रूपांतर 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालं होतं. त्याचबरोबर जे जे हॉस्पिटल, मुंबई नाट्यगृह, दवाखाने, धर्मशाळा, मंदिरे, चिंचपोकळी ते गॅस कंपनी आणि रेल्वे डब्याचा कारखाना पण त्यांनी सुरू केलाय मुंबईचे. त्यामुळे त्यांना मुंबईचं शिल्पकार म्हटलं जातं. ते बॉम्बे असोसिएशनचे कित्येक वेळा अध्यक्ष होते. पहिले अध्यक्ष पण तेच आहे. बॉम्बे असोसिएशन ही भारतातली पहिली राजकीय संघटना होती. 1852 साली स्थापन झाली होती. दादाभाई नवरोजी, जमशेदजी जिजीभाई, नंतर नाना शंकर शेठ हे जे संस्थापक होते. हेच अध्यक्ष होते जगन्नाथ शंकर शेठ. हा यम कंबाईनसाठी पण खूप महत्वाचा पॉईंट आहे. पहिले अध्यक्ष बॉम्बे असोसिएशनचे, बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष जगन्नाथ शंकर शेठ होते. त्याचबरोबर यांचं जे पहिली रेल्वे धावली होती आपली 1853 साली बोरीबंदर ते ठाणे, त्या रेल्वेतले पहिले प्रवासी होते. जवळपास 14 डबे होते त्या गाडीला. 14, प्रत्येक डब्यात एक व्यक्ती होता. प्रत्येक व्यक्तीला सोन्याचा पास दिला होता. त्यात जगन्नाथ शंकर शेठ हे स्वतः होते. 3 इंजन होते त्या गाडीला, साहेब, सिंध आणि सुलतान. साहेब, सिंध आणि सुलतान. आणि मी जे सांगितलं की यांनी एक रेल्वे कंपनी टाकली होती, त्या रेल्वेची निर्मिती त्या कंपनीतच झाली होती. काँग्रेस स्थापने संदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारले, म्हणजे दंतकथा कोणी नाकारलं. एक एवो ह्युम, ए आर देसाई, ताराचंद आणि बिपिन चंद्र. आता सुरक्षा झडप सिद्धांत हा सिद्धांत मांडला कोणी होता, तर लाला लजपत राय यांनी. काय होता तरी त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेसची जी स्थापना झाली ती स्थापना
भारतात परत असं एखादा उठाव होऊ नये यासाठी झाली. आपल्याकडे कुकर असतं बघा, कुकरला काय असतं, एक शिट्टी असते, ओवाल असतो, ती काय करते कुकरमध्ये जी काही हवा आहे ती वेळोवेळी बाहेर काढते आणि कुकर फुटत नाही. सेम तो कन्सेप्ट होता सुरक्षा झडप सिद्धांत किंवा सेफ्टी वॉल थिअरी. ती लाला लजपत राय यांनी मांडली होती. त्यांचं म्हणणं होतं की भारतातला उठाव दडपण्यासाठीच काँग्रेसने इंग्रजांनी केलेली खिळी काँग्रेसची स्थापना. परंतु बिपिन चंद्र मात्र ही कन्सेप्ट ना करतात, ते म्हणतात की चुकी. कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? एक दामोदर चापेकर, दोन विदा सावरकर, तीन अरविंद घोष आणि चार भगतसिंग. मित्रांनो याचं उत्तर आहे भगतसिंग. कारण दामोदर चापेकर हे खूप धार्मिक होते. एक गणपती उत्सवाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात त्याने तडका सेलिब्रेट केला, सादर केला होता. आणि टिळकांना विचारलं की कसा वाटला तडका, त्या तडक्यात त्यांनी भारतीय जनता कशी शंड झाली हे सांगितलं होतं. त्यावेळेस टिळक बोलले की तडका तर भारी म्हणे, पण तुम्ही यांच्यापेक्षा काय वेगळे. तर चाफेकरांनी विचारलं तर काय झालं म्हणे, तुम्ही शंड नाही तर मग तो रॅड जिवंत कसा आहे म्हणे. नंतर या चाफेकरांनी रॅडची हत्या केली होती. त्यामुळे ते क्रांतिकारक होते पण नास्तिक नव्हते असं म्हणू शकतो आपण, आणि समाजवादी नव्हते. त्याचबरोबर विदा सावरकर, विदा सावरकर हे पूर्ण राष्ट्रवादी व्यक्तिमत्व ठरतं. बाकी सगळेच राष्ट्रवादी आहे पण समाजवादी नाहीत आणि नास्तिकही नाहीत. अरविंद घोष हे पूर्ण नंतर योगी अरविंदात झाले, त्यामुळे ते नास्तिक नव्हते. आणि भगतसिंग त्यांचं पुस्तक आहे, मी समाजवादी काय मी नास्तिक काय असं काहीतरी पुस्तक आहे त्यांचं. त्यामुळे भगतसिंग हे क्रांतिकारक पूर्ण समाजवादी व नास्तिक होते. पुढचा प्रश्न, फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? एक, ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. त्याला अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी व साने गुरुजी यांनी महत्वाची भूमिका पार पडली होती आणि शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. फैजपूर हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातलं गाव. या ठिकाणी पहिल्यांदा काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन झालं होतं. हे काँग्रेस कार्यकर्ते गाडी बैलीन आले होते तिथं. जवळपास 40,000 शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि साने गुरुजी यांनी पूर्ण नियोजन केलं होतं त्या अधिवेशनाचं. साने गुरुजी आणि धनाजी चौधरी यांनी, हे उत्तर बरोबर आहे. परंतु याचे अध्यक्ष काही शंकरराव देव नव्हते. शंकरराव देव कधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाही, ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. इथं उत्तर यांचे हे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यामुळं चार हे वाक्य सत्य नाही, म्हणजे उत्तर आपलं चार आहे. पुढचा प्रश्न, आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला, कशाद्वारे घातला विचारलंय त्यांनी. एक, अर्ज विनंत्याच्या राजकारणाद्वारे, घटनात्मक साधनाद्वारे, आंदोलनाद्वारे आणि आर्थिक समीक्षेद्वारे. आता आरंभीचे जे राष्ट्रवादी होते ते कोणते होते, मवाळ राजकारणी. यांचं अर्ज विनंत्याचं राजकारण होतं हे बरोबर आहे, परंतु स्वातंत्र्य चळवळीचा पाया याने घातला गेलेला नाहीये. म्हणजे आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट निवडायचं, कारण पहिले एक, दोन आणि चार आपल्याला सारखं वाटू शकतं. मोस्ट अप्रोप्रिएट आपल्याला उत्तर याचं चार आहे खरं तर. आता अर्ज विनंतीचं राजकारण केलं त्यांनी, त्यासाठी ते आवश्यक होतं. कारण प्रारंभीला जर ते आक्रमक झाले असते तर त्यांचं राजकारण किंवा काँग्रेस पक्षाला त्यावेळेसच दाबून टाकलं आलं असतं. कारण डफरीन काय म्हणतो, काँग्रेस म्हणजे मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी, म्हणजे सूक्ष्ममधले पण सूक्ष्म असं त्यांनी काँग्रेसचं वर्णन केलंय. नंतर घटनात्मक साधनाद्वारे, पण याने काय भक्कम पाया घातला नाही. त्यांनी जो काही भक्कम पाया घातला ते आर्थिक समीक्षेद्वारे. दादाभाई नौरोजींचं पुस्तक माहिती आहे आपल्याला, अन ब्रिटिश रूल अँड पॉवर्टी इन इंडिया. त्यात त्यांनी सांगितलंय की भारताचं उत्पन्न दरडोई 20 रुपये, इतकी बेकार कंडिशन दादाभाई सांगतात. म्हणजे त्यांनी एका प्रकारे आर्थिक समीक्षा केली होती. तर गोपाळकृष्ण गोखले यांनी लक्ष्मी विलायतेत चालली असे काही लेख लिहून सांगितलं होतं की हां हे असं होतंय, म्हणजे एवढं शोषण होतंय
ते त्या लेखात लिहितात गंगा नदीत स्पंज बुडावा आणि ब्रिटन मधले थेम्स नदीत नेऊन पिळावा, इतक्या प्रकारे भारताचं शोषण चालू आहे. नंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्या अर्थसंकल्पावरची भाषण, ही पण ह्या भाषणातून त्यांनी सरकारचे वाफाडे काढले होते. म्हणजे जे काही आरंभीचे नेते होते राष्ट्रवादी, त्यांनी आर्थिक समीक्षेद्वारे स्वातंत्र्य चळवळीचा पाया भक्कम केलाय. पुढचं, जुलै 1947 पर्यंत काही संस्थांचा भारतीय संघ राज्यात विलीन होण्यास विरोध होता, त्यात पुढील कोणती? जुलै 1947 पर्यंत तीन संस्थानं विलीन झाली होती, म्हणजे वरील ही झाली ती दोन, बडोदा आणि त्रावणकोर. परंतु सॉरी, बडोदा आणि बिकानेर झाली होती, पण त्रावणकोर आणि भोपाळ ही दोन संस्थानं विलीन झाली नव्हती. आणि स्वातंत्र्यानंतर तीन संस्थानं अशी होती जी विलीन झाली नव्हती. एक होती काश्मीर, दुसरं होतं जुनागड, आणि तिसरं होतं हैदराबाद. ट्रिक पण त्याची काजू हे, का म्हणजे काश्मीर, जो म्हणजे जुनागड, हे म्हणजे हैदराबाद, ही क्रमवार विलीन झालेली संस्थानं होती. हा प्रश्न एकदा AMVI ला आलता, RTOच्या एक प्रीला आलता 2017 ला. कोणती संस्था विलीन झाली नव्हती, फक्त ऑप्शन चेंज होते. इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती? जरी तुम आपल्या मते विचारलंय तरी उत्तर मात्र आपल्याला MPSC जे देईल तेच सांगावं लागणार आहे. ए पहिला ऑप्शन आहे चले जाऊ चळवळ, नंतर स्वदेशीचा वापर व परदेशी मालावर बहिष्कार, सविनय कायदेभंग चळवळ आणि उपोषण. उपोषण काय जनमानसात सगळ्यात जास्त प्रभावी ठरलेलं नाहीये, त्यामुळे आपण उपोषण लगेच निग्लेक्ट करू शकतो. आता स्वदेशीचा वापर आणि परदेशी मालावर बहिष्कार हा कधी घडला होता? तर हा हुमरूलच्या वेळेस घडलेला आहे, त्यामुळे गांधीच्या नेतृत्वाखालील घटना नाही. खरं तर सविनय कायदेभंगात हे गोष्टी स्वदेशीचा वापर होता त्यात, त्यामुळे बाबू गेंदूची आहुती त्यामुळेच गेली होती. परंतु सगळ्यात जे पहिलं आंदोलन म्हणतो ते आपण सविनय कायदेभंग चळवळ, त्यात जी इन्क्लूड होते ऑलरेडी, त्यामुळे उत्तर येतं सविनय कायदेभंग चळवळ. आणि चले जाव चळवळ ही खूप नंतरची 1942 ची, त्यामुळं उत्तर ते येत नाही. उत्तर आहे आपलं सविनय कायदेभंग चळवळ. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढील पैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करायचा प्रयत्न केला होता? एक देवीसिंग चव्हाण, दिगंबर कुलकर्णी, विनायक विद्यालंकार आणि 4 नारायण पवार. याचं उत्तर आहे नारायण पवार. याचं कारण काय होतं? कारण हैदराबाद संस्थान जवळपास खूप मोठं संस्थान होतं भारतातलं, जे पूर्ण हिंदू बहुल होत. हिंदू बहुल असूनही त्या संस्थाने मुस्लिम हा संस्थानाचा धर्म जाहीर केला होता आणि उर्दू ही भाषा घोषित केली होती. जवळपास 88% हिंदू आणि 12% अदर असं ते स्ट्रक्चर होतं हैदराबाद राज्याचं. याला पूर्ण स्वतंत्र राहायचं होतं आणि हे, परंतु जनतेला मात्र भारतात विलीन व्हायचं होतं. या कारणावरूनच नारायण पवार नावाच्या एका व्यक्तीनं निजामाला मारून टाकायचाच अयशस्वी प्रयत्न केला होता, त्यात काही निजामाची डेथ झालेली नाहीये. पुढचा प्रश्न, 1930च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढील पैकी काय झाले? मुंबईची लोकसंख्या घटली अ, अहमदाबादमधील कापड गिरण्यांची संख्या घटली ब, आणि मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30-50% कपात केली. याचं उत्तर आहे अ आणि क योग्य. इथं काय हे वाक्य चुकीचं आहे, इथं मुंबईतच कापड गिरण्याची संख्या घटली होती. पुढचा प्रश्न, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? एक महात्मा गांधी, 2 सरोजिनी नायडू, 3 जवाहरलाल नेहरू आणि 4 तेज बहादूर सप्रू. याच उत्तर आहे सरोजिनी नायडू. याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत त्यांनी म्हटलं होतं, त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी कायदे आझम म्हटलं होतं जिनांना.
1926 साली मुंबई कायदे मंडळात टिंबटिंब यांनी असे विधेयक मांडले की ग्रामदोषांना संस्कार करायला बोलवले नसेल तर त्यांना दक्षिण मागायचा हक्क राहणार नाही. बॅरिस्टर जयकर, रावबहादूर सिक्के बोले, भास्कर जाधव आणि दामोदर सकाराम येंदे. याचं उत्तर आहे रावबहादूर सिक्के बोले. सिक्के बोले गिरणी कामगारांच्या दुर्बल कार्य परिस्थितीवर प्रकाश टाकला त्यांनी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अत्याचारी वर्गाला सक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर त्यांनी महिला कामगारांसाठी प्रसूतीची लाभ देणारी महिला गिरणी कामगारांना योजना सुरू, म्हणजे महिला कामगारांना प्रसूतीची लाभ देणारी सुट्टी असावी, त्याचबरोबर विवाहाचं वय 15 वरून 16 करण्यासाठी विधिमंडळात बिल मांडलं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, 15 वरून 16 करण्यासाठी त्यांनी बिल मांडलं होतं विवाहाचं वय. पुढचं, खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केली होती? अ, भारतीय नागरी सेवेत प्रवेश कमी वय प्रवेश करण्याचे वय कमी केले. किती केलं होतं? 21 वरून 19 केलं होतं. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे, 1878 शस्त्र कायदा आणि ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे. आता वरतले तीन जरी माहीत नसले तर 1878 साली गव्हर्नर कोण होता हे जर माहीत असेल तर उत्तर भेटतं आपल्याला. ऑप्शन बघू आपण, लिटन्स, जेम्स विल्सन, सर लॉरेन्स आणि लॉर्ड मॅकॉले. आता 1878 आणि मॅकॉलेचा काही एक संबंध नाही पहिली गोष्ट, कारण 1833 साली हा लॉ मेंबर म्हणून भारतात आला होता. 33 कायद्यात जे काही लॉ मेंबर नवीन ऍड केलं होतं त्यात हा मेंबर होता, लॉ मेंबर. आणि आपली आयपीसी त्याने बनवली, इंडियन पिनल कोडचा जनक लॉर्ड मॅकॉले मानला जातो. 1878 गव्हर्नर होता लॉर्ड लिटन. याने काय केलं होतं, 21 जे वय होतं नागरी सेवेत प्रवेश करण्याचं ते 19 आणलं होतं. याविरोधात आवाज उठवला होता सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. त्यांनी इंडियन असोसिएशन नावाची एक संघटना स्थापन केली होती ते आवाज उठवण्यासाठी. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घातलं होतं. आता कोणत्या वृत्तपत्रावर घातलं होतं? जे काही देशी वर्तमानपत्र आहे, जे भारतीय भाषेतले वर्तमानपत्र म्हणजे इंग्लिश भाषा वगळता, त्यासाठी त्यांनी लायसन राज आणलं होतं. म्हणजे काय छापायचं काय नाही छापायचं त्याला विचारून छापायचं होतं. नंतर मुद्रा कोण छापतंय त्याचं नाव टाकायचं हे कंपल्शन केलं होतं त्यांनी एका प्रकारे. आणि त्यामुळं अमृत बाजार पत्रिका नावाचं एक वर्तमानपत्र जे रात्रीतून इंग्लिशमध्ये गेलं होतं, अगोदर ते हिंदीत बंगालीत का हिंदीत एक्झॅक्ट आठवत नाही पण भारतीय भाषेत छापलं जायचं, परंतु ते रात्रीतनं इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट झालं, ते वर्तमानपत्र होतं अमृत बाजार पत्रिका. शिरीष कुमार घोष हे त्याचे संपादक होते, शिरीष कुमार घोष. आणि ब्रिटन उत्पादनावरील आयात कर लिटनने काढून टाकला होता. पुढील पैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? अ, रानडेंच्या विचारसरणीचा उदारमतवादी हिंदू. ब, राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी. क, बौद्ध. आणि ड, जैन. याचं उत्तर आहे रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू आणि राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी. कारण गणपती उत्सव हा जर आपण केला तर मग ते फक्त हिंदूंचाच सण होऊ शकतो, मग त्यात मुस्लिम किंवा इतर धर्मीय लोक सहभागी होतील का? या विचारामुळे रानड्यांच्या विचारसरणीचे उदारमतवादी आणि कर्मठ राजकारणी यांनी विरोध केला होता. रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊसाहेब लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्रे आणि बळवंत जगदंब ही नावे पुढील पैकी कोणत्या व्यक्तीने घेतली आहेत? पुण्याचे सदाशिव नीलकंठ जोशी, अहमदनगरचे जयसिंग रामचंद्र पवार, नाशिकचे दामोदर भिडे आणि पुण्याचे केशवराव वकील. याचं उत्तर आहे पुण्याचे सदाशिव नीलकंठ जोशी. आता जो काही 1899 साली बीडमध्ये उठाव झाला होता त्याची लीडरशिप होती सदाशिव नीलकंठ जोशींकडं. ही त्या संदर्भातली नावे आहेत.
पुढील पैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? आर्य महिला समाज, भारत महिला परिषद, द मुस्लिम विमेन्स असोसिएशन आणि भारत स्त्री मंडळ. आता आर्य महिला समाज ही 1882 झाली आहे आणि भारत स्त्री मंडळ 1910 झालं आहे. परंतु हे फक्त स्त्रियांसाठी जे होतं ते भारत स्त्री महामंडळ होतं. त्यामुळे उत्तर आहे भारत स्त्री महामंडळ. अलाहाबाद मधील भारत स्त्री म्हणजे अलाहाबाद मध्ये एक स्त्री होती सरलादेवी चौधरी, यांनी महिला संघटनेची स्थापना केली होती भारत स्त्री महामंडळाची. क्रिप्स यांचे भारतीय मित्र टिंब टिंब हे देखील इतके नाराज हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले की एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स यासारखी व्यक्ती स्वतःला सैतानाचा वकील बनू देते. ज्यावेळेस 1942 क्रिप्स मिशन आलं होतं आणि क्रिप्स मिशनने काँग्रेसच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, ज्या मागण्या होत्या त्या क्रिप्सचं म्हणत आम्ही युद्धानंतर सर्व काही देऊ, म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला युद्धात पाठिंबा द्या. जे पहिलं महायुद्ध सुरू होतं त्यात क्रिप्स पाठिंबा मागायला आला, तुम्ही आम्हाला हे द्या म्हणजे पाठिंबा द्या आम्ही युद्धानंतर देऊ. त्यावेळी जवाहरलाल नेहरूंचं वक्तव्य होतं की क्रिप्स सारखी व्यक्ती सुद्धा जर स्वतःला सैतानाचा वकील बनवून देत असेल तर ही खूप वाईट गोष्ट आहे. ऑप्शन दिलेत आपल्याला सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, जिना. तर याला जवाहरलाल नेहरू यांनी असं म्हटलं होतं की वक्तव्य जवाहरलाल नेहरूंचं होतं. टिंब टिंब स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले एक मुस्लिमांच्या ईद सणावरून, मुसलमानांच्या मोहरम सणावरून, बंगालच्या दुर्गापूजेवरून आणि योम किप्पूर सणावरून. त्याचं उत्तर आहे मुसलमानांचा मोहरम सण, ज्यात काही जो उत्सव म्हणजे आपण एक मिरवणूक निघते त्यावर त्या कन्सेप्टवरूनच गणपती सण हा सार्वजनिक उत्सवात रूपांतर केलाय. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.